जीएम चौकात वारंवार बस खड्ड्यात अडकत असून इथून बसची वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. एसटी डेपो हा स्लम एरियामध्ये असून आजूबाजूला लोकवस्ती आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर, जीएम चौक, बुधवारपेठ, सम्राट चौक, थोरला राजवाडा या भागात लोकवस्ती आहे. इथं लोकांची नेहमी वर्दळ असते. लहान मुलं खेळत असतात. शाळा महाविद्यालय याच परिसरात असल्यामुळं विद्यार्थ्यांचीही वर्दळ असते. अशात एसटीची वाहतूक वेगानं होत असते. अनेक वेळा या भागात अपघात देखील झालेले असून जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था तसंच या भागातील इतर संघटना, मंडळं, पक्ष यांनी देखील निवेदन देऊन या भागातील एसटीची वाहतूक समोरच्या बाजूनं करावी अशी मागणी केली होती. मात्र अद्याप ही वाहतूक याच भागातून होत आहे. जीएम चौकात रस्ताही बनवलेला नाही, त्यामुळे वारंवार अपघात घडत असून गुरुवारी एसटी कार्गो बसचे टायर रस्त्यात खचून गाडी अडकल्यामुळं वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. तरी देखील एसटी महामंडळात जाग येत नाही. भविष्यात ही वाहतुकीची समस्या सोडवली गेली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. या भागामध्ये थोरला राजवाडा, मिलिंदनगर, तसेच अण्णाभाऊ साठेनगर, त्याचप्रमाणे सम्राट चौक व या परिसरामध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयाला लहान मुलांची शाळेला वर्दळ असते, त्याचप्रमाणे आजूबाजूला लोकवस्ती असल्यामुळे लहान मुलं देखील रस्त्यावर खेळत असतात. तरी यापूर्वी अनेक वेळा ॲक्सिडेंट देखील झालेले आहेत. एसटी महामंडळाला अनेक वेळा सांगून देखील एसटीची वाहतूक समोरच्या दिशेने न करता जाणून बुजून या जीएम शिवाई चौक, जीएम चौक, सम्राट चौक या मार्गाने वाहतूक केली जाते. यापूर्वी देखील बाळासाहेबांनी अनेक वेळा एसटी महामंडळाला पत्रव्यवहार करून देखील याची दखल घेतलेली नाही. यानंतर जर एसटी महामंडळाने या दिशेची वाहतूक जर बदलून समोरच्या दिशेने नाही केल्यास तर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं, सर्व पक्षीय, सर्व संघटना या भागातील सर्व मंडळाच्या वतीने मोठं आंदोलन उभं केलं जाईल.